राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होमपिचवर जोरदार बॅटिंग केली आहे. शरद पवार यांनी नागपुरात आज पत्रकारांशी मोकळेपणानं संवाद साधला आणि सर्वच प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली आहेत. त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलंच तोंडसुख घेतलं आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यात नेहमीच मी पुन्हा येईन हेच सुरू असतं आणि पुन्हा भाजपचंच सरकार येईल असं ते म्हणत असतील तर ते ज्योतिषशास्त्र देखील पाहतात म्हणजे भाकीत करतात हे आपल्याला अजून माहिती नव्हतं असा टोला त्यावेळी शरद पवारांनी लगावला. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर मागील अनेक दिवसांपासून देवेंद्र फडणवीस यांचं कोणतंही वक्तव्य नव्हतं पण काही दिवसांपूर्वी भाजपा आमदारांसोबत बोलताना त्यांनी पुन्हा भाजपचंच सरकार येईल असा आत्मविश्वास व्यक्त केलाय. त्यावर विचारलेल्या प्रश्नाला शरद पवारांनी उत्तर देताना म्हटलं की देवेंद्र फडणवीस यांना ज्योतिष शास्त्रातलंही कळतं हे मला माहीत नव्हतं असं म्हणत पवारांनी टोला लगावलाय. पवारसाहेब, काल भाजप आमदारांची बैठक झाली. या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस त्यांनी दावा केला की सरकार होईल तर भाजपचंच किंवा भाजप सोबत असलेलं आणि जर ही खिचडी झाली तर 6 महिन्याशिवाय ही खिचडी टिकणार नाही. ठीक आहे, त्यांनी सांगितलं कारण मी माझ्या डोक्यात दुसरंच आहे. मी पुन्हा येणार एवढंच माझ्या डोक्यात. आता तुम्ही आणखी सांगता. पवारसाहेब, पवारसाहेब, एक बडा उद्योगपती जो आहे तो एक दबाव टाकतो आहे की राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर काँग्रेससोबत जाऊ नका म्हणून. याबाबत एक मुंबईत जोरदार चर्चा सुरू आहे, त्याच्यात खरं काय फक्त थोडं जाणून घ्या. मला माहिती नाही, कुणी आमच्याशी कुणी बोललेलं नाही. आमच्याशी आम्हीच बोलतो आहे, आमच्या सहकाऱ्यांशी बोलतो आहे, काँग्रेसशी बोलतो आहे. काँग्रेसचे प्रतिनिधी दिल्लीवरनं आले, मी आणि माझ्या सहकाऱ्यांच्यावर बसले. त्याच्यामध्ये खरगे साहेब होते, अहमद पटेल होते आणि के वेणुगोपाल होते आणि त्यांनी आमच्याशी सविस्तर चर्चा केली आणि आणखीन काही प्रश्नाची चर्चा करायची आणि त्यासाठी आपण 1-2-3 दिवसात दिल्लीला बसू असंही सुचवलं आहे. त्यावेळी बोलू सर. उद्याला राज्यपालांना वेळ मागितलेला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी तिन्ही पहिल्यांदाच एकत्रच भेटणार राज्यपालांना. काय सांगणार? एकत्र भेटले. हो, उद्या वेळ मागितलेला राज्यपालांना दुपारी. मला माहिती नाही, पण माझ्या पक्षाचे लोक भेटले आणि त्यांनी वेळ मागितला ही गोष्ट खरी. असे आमचे स्वच्छ सांगायचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये स्थिर सरकार यावं, डेव्हलपमेंट ओरिएंटेड गव्हर्नमेंटचा अप्रोच असावा आणि राज्यासमोरचे यक्ष प्रश्न सोडवण्याच्यासाठी ते सरकार यशस्वी व्हावं. या सगळ्या गोष्टीला जे काही योग्य असेल ते करायला आम्हाला सगळ्यांची मनापासूनची इच्छा आहे.